खोटाळा माणूस हा आमच्या गृहमंत्र्याला ही भाषा बोलतोय पडतूस हा महा पडतूस काय कामाचा नाही ना देशाला ना राज्याला नाही असलेल्या शिवसेनेला आता मातोश्रीला किती कामाचा आहे मला माहित नाही पडतूस हा माणूस हे वाक्य बोलतो पडतूस शब्दाचा अर्थ कळतो का त्याला 5 वर्ष देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विरोधी पक्ष नेते होते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते भारतीय जनता पक्षाने 14 साली जर त्यांना आधार दिला नसता युती केली नसती तर त्यांचे त्या निवडून आले नसते आमदार सत्य झाले नसते 19 ला पण युती मी सांगतो देवेंद्र करू नका काही कामाचं नाही संपलंय हे शिवसेना काय नाही करत रस्त्यावर या आणि अमुक करा घरात घुसा आणि कोणाच्या अमुका उदक जर तुम्ही जाहीर कर रे चला आम्ही रस्त्यावर उठतो आम्ही काय उघड्या डोळ्याने पाहणार काय तुम्हाला कधी कुठल्या मैदानात येतो जाहीर कर चल मी कोणाला आवाहन करते मी येतो की काही अरे ही शिवसेना निर्माण करणारे आणि शिवसेना विरोधकांना सामोरं जाणारा नारायण राणे तू सुपारी देऊन पण मला मारू शकलास नाही याने एक काही भाई सोडला नाही एक काही भाई सुपारी द्यायचे काय करू शकला सगळे उलटे मला फोन करायचे दादा संभाल किरो आम्ही काम दिया हम नाही कर सकते दुसरा कोणी करेल अरे छोड दे नाही मी दिखत अहो सगळ्या कुटुंबातल्या लोकांना सोडलं नाही आणि कोण आहे त्याच्या बरोबर कुटुंबातलं पत्नी आहे 2 मुलं कोण आहे त्या कुटुंबातल्या कोणाला सोडलं एखादा शिवसैनिक नावारूपाला आला का त्याच्या मागे लागला लागले असा खोटाळा माणूस हा आमच्या गृहमंत्र्याला ही भाषा बोलतोय पडतूस हा महा पडतूस काय कामाचा नाही ना देशाला ना राज्याला नाही असलेल्या शिवसेनेला आता मातोश्रीला किती कामाचा आहे मला माहित नाही मर्द आहे का ते अमुक आहे अरे काय म्हणजे ह्याला काही तर तपासलं पाहिजे आणि काय बोललो आवश्यक आहे मर्द भाषेबद्दल बोलतो सारखं किती वेळा बोलायचं असल्यानंतर किती वेळा बोलायचं लायकी तरी आहे का देवेंद्रच्या बरोबर देवेंद्रने केलेलं काम देवेंद्रची वैचारिकता बौद्धिकता पक्षाची निष्ठा कार्यतत्परता यापैकी कोणते गुण आहे उद्धव ठाकरे तुमच्या कोणते मी एक तुमची परफॉर्मन्स माझी अर्थमंत्री देशात देशाच्या आल्या होत्या निर्मला सीतारामन